बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतल्याने द्वारकापुरी येथील 27 नंदिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात इथल्या नागरिकांनी विरोधी पक्षनेता फिरोज खान यांना निवेदन दिलं आहे. द्वारकापुरी इथं 27 नंदिकेसाठी बिल्डरनं स्वतंत्र नळ जोडणी करून दिली होती. तथापि समोर राहणाऱ्या जुन्या द्वारकापुरी इथल्या नागरिकांनी याच नळ जोडणीतून आपल्या सदनिकांसाठी अनधिकृतरित्या नळ जोडणी घेतली आहे. त्यामुळे नव्या सदनिकेचे पाणी बंद झाले आहे. बेकायदेशीर असलेली नळ जोडणी बंद करावी अशी मागणी या सोसायटीतील नागरिकांनी विरोधी पक्षनेता फिरोज खान यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी सुजाता कदम, अनुसया शंकर परे, व्ही एम पळसपगार, आरती छबलानी, विजय चाबुकस्वार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. ज्या जुन्या लोकांना पाणी भेटत नाही ती लोक आमच्या पाईपमधून नळ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि असं करत असताना त्यांनी स्वतंत्र आमच्या पाईप टाकल्यामुळे आज पूर्ण पाईप फुटला आणि आम्हाला आज थेंबर सुद्धा पाणी आलेलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्यांना स्वतंत्र पाणी द्या आणि आम्हाला स्वतंत्र अशा वेळेनुसार पाणी द्या. त्यांनाही पाणी भेटलं पाहिजे आणि आम्हालाही पाणी भेटलं पाहिजे. एवढेच एक महापालिका